नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या भागामध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असा मुद्दा कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला जर कोणी क्रिटिसाइज करत असेल किंवा आपल्याला कमीपणा दाखवत असेल, आपली चूक दाखवून देत असेल, तर ती कशा पद्धतीने हँडल करायची याबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण 5 पॉईंट कव्हर करणार आहोत आणि पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे 5 पॉईंट कव्हर करणार आहोत. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला करायचा आहे म्हणजेच इव्हॅल्युएशन करायचं. जर एखाद्या व्यक्तीने आपल्यावर क्रिटिसिझम केला असेल, आपल्याला एखादी गोष्ट सांगितली असेल की आपलं चुकत आहे, तर आपण पहिल्यांदा स्वतःवरच विचार केला पाहिजे की ती जी व्यक्ती आपल्याला ती गोष्ट सांगत आहे ती आपल्यात खरंच आपल्याकडून ती चूक होत आहे का. जर आपल्याकडून खरंच ती चूक होत असेल तर ती आपण कशा पद्धतीने सुधरू यावर आपल्याला भर देता येतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक फीडबॅक हा आपण निगेटिव्हरित्या न घेता त्याला पॉझिटिव्हरित्या पण घेण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला बऱ्याच वेळेस असं होतं की कोणी जर आपल्याला नकारात्मक बोललं तर आपण असा विचार करतो की त्याला आपलं म्हणजे जास्त चांगलं झालेलं पाहवत नाही आहे, असं विचार करून आपण मग तिथे डिफेन्सिव्ह होतो स्वतःसाठी आणि मग आपण त्याला बोलायला चालू करतो किंवा त्यांच्याबरोबर आपण वाद घालतो. पण असं न करता आपण काय केलं पाहिजे की त्या व्यक्तीने जे काही गोष्ट सांगितली ती आपण इव्हॅल्युएट केली की ती खरी आहे की खोटी आहे, आणि त्यानंतर आपण रिॲक्शन देण्याऐवजी रिस्पॉन्ड केला की जर आपल्यात ती गोष्ट खरी चुकीची आहे तर आपण त्यामध्ये योग्य पद्धतीनुसार बदल करून ती पुढच्या वेळेस चांगली करणे आणि रिस्पॉन्ड करणं आणि रिॲक्ट जर केलं तर अर्थातच तुमचं तिथे पुढे जे काही तुम्हाला पुढे चालून काही माहिती किंवा काही गोष्टी मिळणार होत्या त्या तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे आपण रिॲक्शन लवकर देऊ नका. कुठल्याही गोष्टीसाठी अगोदर विचार करा आणि त्यानंतर तुम्ही रिॲक्शन द्या. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रॅटिट्यूड ठेवा. एखाद वेळेस तुम्हाला लक्षात आलं की पुढच्याने तुम्हाला सांगितलेली जी चूक आहे ती खरंच तुमच्याकडून झालेली आहे, तर त्यावेळेस तुम्ही ग्रॅटिट्यूड ठेवा की हां त्या व्यक्तीने आपल्याला ती चूक सांगितल्यामुळे आपण पुढे चालून ती आपल्याकडून चूक होणार नाही आणि त्यामुळे ती व्यक्ती आपल्याला उलट फायदेशीर आहे, आणि त्यामुळे त्या व्यक्तीला ग्रॅटिट्यूड नक्की व्यक्त करा. आणि शेवटचा पॉईंट या व्हिडिओमधला की आपण स्वतःला सुद्धा माफ करण्याचा शिका. बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं की आपल्याकडून ही चूक कशी काय झाली हेच आपण खूप वेळा मनाला हे करतो आणि त्यामुळे आपण त्या गोष्टीतच अडकून पडतो, तर हे आपल्याला करायचं नाही आहे.